श्रीराम समर्थ, प्राध्यापक के बी बेलसरे लिखित, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग, भाग क्रमांक 59, 10 नंबर, रामरायाने इच्छा पूर्ण केली। श्री महाराजांची इच्छा। नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे। जनावरे देखील आपापला प्रपंच करतात। मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टाचे सार्थक होते। सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही, म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवतो। प्रत्येकाने नाम घ्यावे ही माझी इच्छा आहे। रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली। रामनवमीच्या दिवशी रात्री 11 वाजता मंडळी फराळाला बसली असता श्री महाराज वरील शब्द बोलले। श्री महाराजांनी जो ध्येयवाद स्वतः आचरणात आणला आणि लोकांना सांगितला, त्याची बीजे खोलवर रुजलेली पाहून त्यांनी वरील उद्गार काढले। निस्वार्थीपणामध्ये मनुष्य जीवनाचे सार्थक आहे हे सर्वांस समजते, परंतु जोपर्यंत त्याला भगवंताचे अधिष्ठान नसते तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता व खरे समाधान मिळत नाही, आणि ही जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत कोणालाही शांती व कृतकृत्यता प्राप्त होत नाहीत। प्रपंचाची घडी बिघडू न देता भगवंताची उपासना करणे असेल तर त्याचे नामच घेणे अवश्य आहे। ही गोष्ट श्री महाराज रात्रंदिवस लोकांच्या कानी कपाळी बोलत, त्याचा योग्य परिणाम होऊन लोक मनापासून नाम घेऊ लागलेले पाहून त्यांना समाधान झाले। हे सर्व जरी खरे असले तरी पुष्कळदा काही फार विचित्र माणसे त्यांना भेटत। मला ब्रह्म दाखवा। एका मनुष्याने ब्रह्मदर्शन व्हावे या हेतूने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या। त्याने ब्रह्माचे दर्शन होत नाही हे पाहून तो अनेक साधू संतांच्या दर्शनासाठी पुष्कळ फिरला। शेवटी तो निराश होऊन पंढरपूरला गेला। तिथे तपकिरी बुवांनी त्याला गोंदवल्यास जाण्यास सांगितले, त्याप्रमाणे तो गोंदवल्यास गेला। श्री महाराजांचे दर्शन घेताना तो म्हणाला, महाराज मी पुष्कळ तीर्थयात्रा केल्या आहेत, पुष्कळ सत्पुरुषांची गाठ घेतली आहे, पण माझे काम कुणीही केले नाही। आपण मोठे ज्ञानी आहात असे मी ऐकले, आपण माझे काम खात्रीने कराल या विश्वासाने मी इथे आलो आहे। हे ऐकून महाराज फार संकोचल्यासारखे झाले आणि मोठ्या नम्रतेने त्याला म्हणाले, आपले असे कोणते काम आहे आपण मला सांगा, रामाची इच्छा असेल तर ते करून देण्याचा मी प्रयत्न करीन। तो बोलला, महाराज मला ब्रह्म दाखवा, ब्रह्माचे दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे। श्री महाराज किंचित हसले आणि म्हणाले, अरे बापरे, तुमचे काम इतके सोपे नाही, आपण असे करू, तुम्ही आज इतक्यातच आला आहात, आजच्या दिवशी विश्रांती घ्या, उद्या आपण ब्रह्माचा विचार करू। ब्रह्म अगदी स्वस्थ आहे, ते कधीच कुठे जात नाही आणि येत नाही, म्हणून उद्यापर्यंत थांबायला मुळीच हरकत नाही, असे सांगून श्री महाराजांनी त्याला त्या दिवशी स्वस्थ केला। दुसरा दिवसही तसाच गेला। तिसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज मुद्दाम निरूपणाला बसले। साधन चतुष्टय हा निरूपणाचा विषय होता। श्रोते ऐकण्यास बसले। ब्रह्माचे दर्शन मागणारा मनुष्य त्याच्यामध्ये होताच। श्री महाराज बोलले, कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो। शास्त्रात 4 प्रकारचे साधन सांगितले आहेत। प्रथम, नित्यानित्य वस्तुविवेक करावा। अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे, नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे। नंतर या जगातील किंवा स्वर्गातील भोगवासना नाहीशी करावी, हे दुसरे साधन होय। आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे। आपण चूक केली नसतासुद्धा कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, हे तिसरे साधन होय। शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी। ही सर्व साधन सामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल। त्याच दिवशी दुपारी तो गृहस्थ म्हणाला, महाराज मग आपण मला ब्रह्म केव्हा दाखवणार? ते म्हणाले, अहो आज सकाळी तुम्ही पोथी ऐकायला बसला होता ना, ब्रह्म पाहायला आपल्या अंगी तशी योग्यता यावी लागते। तो बोलला, महाराज
तुम्ही सकाळी सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्याजवळ आहेत. महाराज बोलले, असे कसे? ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते, पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. तो बोलला, महाराज, माझ्यापाशी एकही पैसा नसताना मी इतक्या यात्रा करून आलो, हे निर्लोभीपणाचे लक्षण नाही का? आपणच सांगा. ते हसले व म्हणाले, पण तेवढ्याने भागत नाही, मनातली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे, मोहाला बळी पडता कामा नये. त्याने उत्तर दिले, महाराज, मी अगदी खरेच सांगतो की स्त्री पुरुष हा भेदच माझ्या मनातून नाहीसा झाला आहे. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, अरे वा, मला कल्पना नव्हती तुमची अवस्था फारच पुढे गेलेली आहे. मग उद्या सकाळी मी खात्रीने ब्रह्म दाखवतो. तो आनंदाने निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ओढ्यावरून स्नान करून येत होता. इतक्यात पटाईत मावशीला श्री महाराज म्हणाले, मावशे, तो बघ कोण येतो आहे. त्याला स्त्री पुरुष हा भेद राहिलेला नाही, जा त्याचे धोतर फेड. श्री महाराजांनी सांगितलेले तंतोतंत करून टाकावेचे एवढेच पटाईत मावशीला माहीत होते. ती त्याच्यासमोर गेली आणि एकदम तिने त्याच्या निर्या खसकन ओढल्या. त्याचे धोतर अर्धे फिटले. एक म्हातारी विधवा आपले धोतर फेडीत आहे हे पाहून त्याच्या तळपयाची आग मस्तकाला गेली. अर्धे फिटलेले धोतर तसेच सावरून आरडाओरडा करीत तो मंदिरात आला आणि श्री महाराजांना समोर बसलेले पाहून मोठ्याने म्हणाला, अहो महाराज, ही बाई आहे का अवधस आहे, डाकीण आहे का डाकीण? महाराज बोलले, हो हो हो, अहो झाले काय, काय झाले ते तर मला सांगा. पुन्हा तो ओरडला, सांगू काय महाराज, या सटवीरे माझे धोतर फेडले. तेव्हा श्री महाराज हसले व त्याला शांतपणे म्हणाले, याचा अर्थ असा की ती बाई तुम्हाला बाई दिसते, आपले वस्त्र फिटण्याची तुम्हाला लाज वाटते, तुम्हाला भयंकर राग येतो, म्हणजे तुम्ही काल बोललात अशी अवस्था तुमची नाही. तुम्हाला आपल्या देहाची शुद्ध आहे, वस्त्राची शुद्ध आहे, मानापमानाची शुद्ध आहे. आता तुम्हीच सांगा की मी तुम्हाला ब्रह्म कसे दाखवू. श्री महाराजांचे भाषण त्याने खाली मान घालून ऐकून घेतले. श्री महाराजांनी त्याला नामस्मरण करायला लावले आणि परत त्याच्या गावी पोचवून दिले. पुढे आहे शब्द सामर्थ्य. एके दिवशी सकाळी 9 वाजता श्री महाराज धर्मशाळेकडे गेले. त्या ठिकाणी 5-6 जण तरुण मंडळी आळशीपणाने उगीच बसलेली त्यांच्या नजरेला आली. ते तसेच मंदिराकडे परत फिरले आणि त्या लोकांना बोलावणे पाठवले. ते आल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे तुम्ही 18-20 वर्षाची तरुण मुले, तुम्हाला आळसाने बसून राहते तरी कसे, चला माझ्याबरोबर आपण एक विहीर खोदू. अशा रीतीने त्या तरुण मुलांना त्यांनी कामाला लावले. रोज सकाळी 8 वाजता त्यांनी कामावर हजर राहायचे. 11:30 सुमारास श्री महाराज त्यांना थोडे फराळाचे पाठवीत. 1-2 वाजेपर्यंत खोदून झाले म्हणजे त्यांनी स्नाने करून जेवावयास यायचे, असा क्रम सुरू झाला. किती खोदून झाले हे पाहण्यासाठी श्री महाराज रोज तेथे जात. 1 आठवडा संपल्यावर एके दिवशी 11 वाजता स्वतः श्री महाराजांनी एका ताटात 8-10 लाडू व पुष्कळ चिवडा घेतला आणि स्वारी विहिरीकडे गेली. 12 हात खोल खणून झाले होते. खोदणाऱ्या मुलांना बाहेर बोलवून त्यांनी आपल्या हाताने प्रत्येकाला खाण्यास दिले. खाणे झाल्यावर श्री महाराज बोलले, अरे तुम्ही घाव कसे मारता मला एकदा बघू द्या. मंडळी आत उतरली आणि कुदळी मारू लागली. त्यावेळी गोपीनाथ पोतनीस थांबला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही नुसते पाणी लागेल असे म्हणा म्हणजे खात्रीने पाणी लागेल. श्री महाराज बोलले, छे, असे कुठे असते का? खाली पाणी असेल तरच पाणी लागेल. परंतु गोपीनाथ काही ऐकेना. श्री महाराजांनी पुष्कळ आडेवेडे घेऊन पाहिले तरी जेव्हा तो ऐकेना तेव्हा ते म्हणाले, बरे, जानकी जीवनस्मरण जय जयराम, पाणी लागेल, चल मार कुदळ. गोपीनाथने एक कुदळ मारली आणि तेथून पाण्याचा झोत वर आला. सर्वांना मोठा आनंद झाला. पण श्री महाराज बोलले, भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश ह्या तात्पुरत्या गोष्टी आहेत, भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. पुढे आहे आज्ञापालन, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय जयराम.